हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर भूमिका चॅनल. आपण आज पाहूयात एकदम सॉफ्ट, ज्युसी आणि स्पंजी रसगुल्ले कसे बनवायचे. तर यामध्ये मी सर्व सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स शेअर करते. तर हा व्हिडिओ मी पूर्ण डिटेलमध्ये बनवला आहे, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्ही या सर्व टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्यात तर गॅरंटीने तुमचेही रसगुल्ले अगदी परफेक्ट बनतील, अजिबात रबरी टेक्स्चर लागणार नाही. चला तर मग आपल्या गोड रेसिपीला सुरू करूया. एकदम सॉफ्ट रसगुल्ले बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप आहे त्याचे पनीर सॉफ्ट बनणं. तर त्यासाठी आपण गाईचंच दूध घेणार आहोत. त्यामध्ये लो फॅट असतात आणि म्हशीच्या दुधामध्ये जास्त फॅट असतात, त्यामुळे पनीर घट्ट बनतं, त्याचे रसगुल्ले चांगले लागत नाही. शक्यतो गाईचं दूध वापरा. तर एक लिटर मी गाईचं दूध घेतलं आहे. तर याला आपण मस्तपैकी एक उकळी काढून घेणार आहोत. झाला उकळी, येईपर्यंत मी दोन मीडियम साईजचे लिंबू घेतले, तर ते कट करून आपण त्याचा ज्यूस गाळूनच घेणार आहोत. ज्यूस गाळल्यामुळे त्याच्यामध्ये धागे बिया असतात ते निघून जातात आणि पनीरमध्ये ते आंबट लागत नाही. लिंबू रसाऐवजी तुम्ही सायट्रिक ॲसिड किंवा व्हिनेगरसुद्धा वापरू शकता. तर दोन लिंबांचा रस काढलेला आहे, तर साधारणतः 2 ते 3 चम्मच हा ज्यूस निघालेला आहे. तर 1 लिटर दुधासाठी हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तर यामध्ये आपण जेवढं लिंबाचा रस आहे तेवढंच पाणी ॲड करणार आहोत, किंबहुना त्याच्यापेक्षा 1 ते 2 चमचे जास्त. याने दूध पटकन फाटतं आणि जास्त आंबट पनीर लागत नाही. दूध उकळताना मध्ये आधी असं हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला साई जमू द्यायची नाही आहे. साई जमली की त्याच्यामध्ये पनीर हे कमी मात्रेमध्ये तयार होईल. तर तुम्ही पाहू शकाल दुधाला मस्त अशी एक उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मी ऑफ केली आहे आणि आता हे दूध थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिट आपण याला थंड होऊ देणार आहोत. एकदम गरम दुधामध्ये आपण लिंबू रस टाकणार नाही आहे. असं अगदी थोडंसं टेम्परेचर कमी होण्यासाठी मी इथे थंड पाण्यामध्ये हे ठेवलं आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटच हे ठेवायचं आहे. अगदी थोडंसं हीट कमी करायची आहे दुधाची. असं केल्यामुळे पनीर एकदम सॉफ्ट होतं, घट्ट होत नाही. तर ही एक मेन गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि अगदीच थंड दूध करायचं नाही आहे, कारण ते पनीर फाटणार नाही. तर आपण अगदी थोडंसं 4 ते 5 मिनिटच याला थंड करायचं आहे. गरम दूध राहील अशा पद्धतीने. आता हे डन झालं आहे. तर एकदा चेक करून पाहायचं आहे असं गरम लागतं आहे दूध, तर परफेक्ट आहे. तर यामध्ये आपण आता थोडं थोडं करून लिंबाचा रस ॲड करूया. इथे एक महत्त्वाची टिप आहे, ज्यूस म्हणजेच लिंबाचा ज्यूस आपण ज्यावेळेस दुधामध्ये टाकणार आहोत तर अगदी थोडा थोडा करून टाकायचा आहे, बॅचेसमध्ये टाकायचा आहे. एकदम सर्व ज्यूस टाकायचा नाही आहे. जेवढा उरेल तेवढा साईडला ठेवून द्यायचा आहे. खूप जास्त आंबट पनीर बनवायचं नाही आहे. तर संपूर्ण ज्यूस यूज झालेला आहे. तर तुम्ही आता पाहू शकाल हळूहळू दूध आणि जे पनीर आहे ते सेपरेट होत चाललं आहे आणि जे त्याचं पाणी उरतं आहे ते थोडं थोडं ग्रीन कलरचं होतं आहे. तर या पॉईंटला एकदम मस्त पनीर तयार झालं आहे. याला खूप वेळ असंच ठेवायचं नाही आहे. खूप वेळ ठेवलं तरीही ते पनीर घट्ट होऊ शकतं. तर तुम्ही पाहू शकाल एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. दूध आणि पाणी सेपरेट झालं आहे. लगेचच हे दूध आपण गाळून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठा बाऊल घेतला आहे, त्यावरती जाळी ठेवायची आणि एकदम पातळ सुती किंवा कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपलं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. खूप गरम असतं त्यामुळे सावकाश ओतायचं आहे. तर हे फक्त जस्ट आपण टॅप करून घेऊयात, कारण खूप गरम असल्यामुळे याला प्रेस करता येणार नाही आहे. नंतर आपण हे धुवूनच घेणार आहोत. तर गाळल्यानंतर हे जे पाणी उरते ते खूप म्हणजे खूप न्यूट्रिशियस आहे. तर हे ओतून द्यायचं नाही आहे. हे स्टोअर करून आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस आरामात टिकू शकतो. याच्यामध्ये चपाती किंवा भाकरी खूप छान होतात. तर तुम्ही पाहू शकाल एकदम मस्त आपलं पनीर रेडी आहे, एकदम सॉफ्ट आहे. तर याला आपण स्वच्छ धुणार आहोत. धुतल्यामुळे याचा जो आंबटपणा आहे, लिंबाचा आंबटपणा आहे, तो पूर्णपणे निघून जाईल. साधारणतः 2 ते 3 वेळा हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. तर एकदा धुतल्यानंतर त्याचं पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित पाणी स्क्वीज करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पूर्ण पाणी स्क्वीज करून झाल्यानंतर पुन्हा एकदा पाणी यामध्ये थंड नॉर्मल पाणी कोणतंही पाणी ओतून व्यवस्थित त्याचं सोरनेस काढून टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आहे. साधारणतः 2 वेळेस किंवा 3 वेळेस केले तरीही चालेल. 3 वेळेसपेक्षा जास्त करायचं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, याचं पूर्ण पाणी आपण स्क्वीज करून घेणार आहोत. यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. जेवढं होता होईल तेवढं पाणी गाळून घ्यायचं आहे. तर सर्व पाणी काढून झाल्यानंतर आपण हे तासाभरासाठी कुठेतरी लटकवून ठेवू शकतो किंवा याच्यावर एकदम जड असं काहीतरी ठेवू शकतो.
एक तास झालेला आहे, तर मी हे काढून घेतलं आहे. एक तासापेक्षा जास्त आपल्याला हे ठेवायचं नाही आहे. तर तुम्ही हे पनीर पाहू शकाल, एकदम जबरदस्त झालं आहे, एकदम सॉफ्ट मॉइस्ट पण आहे. तर आपण आता हे मळून घेऊयात मस्तपैकी. तर थोडंसं क्रंबल करायचं आहे असं, आणि त्याच्यानंतर आपला जो हात आहे, तर हाताचा हा पार्ट आहे, याने आपण हे याला मळून घेऊयात. खूप जास्तही प्रेस करायचं नाही आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकाल अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अगदी लाईट प्रेशर देऊन व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे. इथे थोडीशी मेहनत आहे, पण या मेहनतीचं फळ एकदम गोड मिळतं. तर साधारणतः 7 ते 8 मिनिट आपण हे असंच मळून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिट झाले, तर यामध्ये आपण आता मैदा घालूयात. साधारणतः 1 चमचाच मैदा यामध्ये यूज करायचा आहे, खूप जास्तही घालायचा नाही आहे. तर मैदा यामध्ये बाइंडिंगचं इलिमेंट आहे, तर याने असं व्यवस्थित रसगुल्ले मस्त फुगतातही आणि व्यवस्थित बाइंडिंग होतात, फुटत वगैरे नाही. तर मैदा घातल्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिट आपण पुन्हा एकदा हे व्यवस्थित मळून घेणार आहोत. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकाल, जसं आपण मळेल तसं हे सॉफ्ट आणि एकदम असं मस्त लोण्यासारखं होतं आहे. तुम्ही मैद्याऐवजी कॉर्नफ्लोअरसुद्धा यूज करू शकता. साधारणतः 9 ते 10 मिनिट याला मस्त मळून घ्यायचं आहे. तर 10 मिनिट झाले, तर याला कव्हर करून आपण साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूयात. पाक बनवण्यासाठी एकदम मोठं स्पेशियस भांडं घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये रसगुल्ले व्यवस्थित फुलून निघतील. तर मी एक प्लेन कढई घेतली आहे. यामध्ये मी 1 कप म्हणजेच 250 ग्रॅम साखर घेतली आहे. जेवढी आपण साखर घेणार आहोत त्याच्या 5 पट आपण पाणी घ्यायचं आहे. तर 1 कपासाठी मी 5 कप पाणी घेतलं आहे. साधारणतः 1 लिटर पाणी असेल हे. तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे, अशाच पद्धतीने तुम्हीही घ्या, म्हणजे एकदम परफेक्ट रसगुल्ले होतात. तर याला आपण फक्त एक उकळी काढून घेऊयात. पाकाला उकळी येईपर्यंत आपण याचे छोटे छोटे राऊंड बनवून घेऊयात. तर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतेय, म्हणजे यामध्ये क्रॅक्स निर्माण होत नाही. तर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकाल, काय जबरदस्त सॉफ्ट झालं आहे. तर हे परफेक्ट झालं आहे हे समजायचं कधी, जेव्हा आपल्या हातावरती असं मस्त तेल किंवा तूप सुटेल तेव्हा. तर याचे छोटे छोटे राऊंड्स बनवून घेऊयात. तुम्हाला जेवढे हवे असतील तुम्ही तुमच्या अंदाजे बनवू शकता. तर एकदा असं हातावर प्रेस करून त्याचे छोटे छोटे राऊंड्स बनवायचे आहेत. तर राऊंड्स बनवताना हे लक्षात घ्यायचं की आपण जेवढे राऊंड्स बनवणार आहोत त्याच्या 3 पट हे फुलणार आहेत, त्या पद्धतीने तुम्ही राऊंड बनवू शकता. तर एकदम छोटे छोटे बनवायचे आहेत, कारण ते नंतर खूप फुगणार आहेत. तर अशा पद्धतीने एकदम गोल आकार याला द्यायचा आहे. तर तुम्ही हे पाहू शकाल, काय जबरदस्त टेक्स्चर आलं आहे मस्त. अशा पद्धतीने मी सर्व राऊंड्स बनवून घेते. साधारणतः 10 ते 11 बॉल्स माझे यामध्ये रेडी होणार आहेत. तर सर्व रेडी आहेत. तर आपण हे आता गरम गरम चाशणीमध्ये टाकून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकाल पाकाला मस्त अशी उकळी आली आहे. तर पाकाला उकळी आल्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिट आपण याला शिजून देणार आहोत. खूप जास्त घट्ट पाक बनवायचा नाही, अगदी लाईट चिकटसा पाक बनवायचा आहे. एकदम पातळ पाणी ठेवायचं आहे आपल्याला. जस्ट शुगर डिझॉल्व झाल्यानंतर फक्त 2 मिनिटच उकळू द्यायचं आहे. यामध्ये आता 2 इलायची घालायचे, मस्त सुगंध येतो. आता ज्यावेळेस आपण बॉल्स पाकामध्ये टाकणार आहोत त्यावेळेस एकदा चेक करून पाहायचं आहे कुठे प्रेस वगैरे झालेला नसावा, कारण तो टेक्स्चर तसाच त्या रसगुल्ल्यांमध्ये राहतो. तर जस्ट अल्लत हाताने व्यवस्थित याला राऊंड करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. पूर्णपणे ऑप्शनल स्टेप आहे, जर तुम्हाला आवश्यकता वाटली तरच करा. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण राऊंड यामध्ये टाकणार आहोत त्यावेळेस पाकाला व्यवस्थित अशी उकळी आलेली हवी, त्यामध्ये असे बबल्स असायलाच हवे. तर 1 बॉल्स टाकल्यानंतर साधारणतः 10 सेकंद थांबायचं आहे, लगेचच दुसरा बॉल टाकायचा नाही आहे. पाकाचं टेम्परेचर अजिबात आपल्याला कमी होऊ द्यायचं नाही, एकदम बबल्स आलेल्यामध्येच आपण हे सोडणार. सर्व बॉल्स टाकून झालेत, तर याला आपण अजिबात छेडछाड करणार नाही आहेत, हलवायचं नाही आहे. आपोआप ते टेक्स्चर व्यवस्थित घेतात, व्यवस्थित त्यांना भरपूर जागा आहे, मस्त फुगणार आहेत. तर याला आपण झाकण ठेवून साधारणतः 5 ते 6 मिनिट एका साईडने होऊ देऊयात. सर्वात महत्त्वाचं, एकदम हाय फ्लेम ठेवायची आहे, फ्लेम अजिबात कमी करायची नाही आहे. 5 मिनिट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकाल काय जबरदस्त रसगुल्ला फुगला आहे, एकदम मस्त फुगला आहे. जेवढा होता त्याच्यापेक्षा अगदी तिप्पट किंवा दुप्पट झालेला आहे. तर याला अगदी आपण लाईट हाताने अशा पद्धतीने टर्न करून घेणार आहोत, अगदी अल्लात हाताने करायचं आहे, खूप जास्त छेडछाड करायची नाही आहे.
एकदम इन्स्टंटली ते पटकन फ्लिप होतात। तर आता पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिट दोन्ही साईडनी होऊ देऊयात। 5 मिनिट झाले तर तुम्ही पाहू शकाल जबरदस्तच दिसत आहेत। तर याला आपण जस्ट आता मिक्स करून घेणार आहोत। अगदी अल्लाद हाताने फ्लिप करायचं आहे आणि फक्त 4 ते 5 मिनिटसाठी पुन्हा झाकून शिजवून घेऊयात। 15 मिनिटांपेक्षा जास्तही आपल्याला याला शिजवायचं नाही आहे। बहुतेकदा काय होतं, रसगुल्ले मस्त बनतात पण नंतर ते रबरी लागतात, खायला व्यवस्थित लागत नाही। तर त्यासाठी एक परफेक्ट रेमेडी आहे। तर एका बाउलमध्ये एकदम थंड आईस घ्यायचं आहे, म्हणजे आईस क्यूब्स घ्यायचे आहेत आणि यामध्ये अगदी थंड पाणी घ्यायचं आहे। रसगुल्ला काढला की लगेचच यामध्ये आपण हा ट्रान्सफर करणार आहोत। तर हीच महत्त्वाची स्टेप आहे। तर उकळताच रसगुल्ला यामध्ये टाकायचा आहे, गॅस बंद करायचा नाही आहे। सर्व रसगुल्ले टाकल्यानंतरच गॅसची फ्लेम ऑफ करायची। तर एक रसगुल्ला काढून घ्यायचा, लगेचच यामध्ये टाकायचा आहे, त्याची पाक टाकायचा नाही आहे। जस्ट रसगुल्ला काढला की लगेचच यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे। अशा पद्धतीने यामध्ये काढलं की त्याची कुकिंग प्रोसेस तिथे स्टॉप होते आणि रसगुल्ले रबरी लागत नाहीत, एकदम सॉफ्ट लागतात। तर तुम्ही पाहू शकाल जबरदस्त रसगुल्ले मस्त यामध्ये सोक होत आहेत। साधारणतः 4 ते 5 मिनिटच आपण यामध्ये ठेवून घेणार आहोत। तोपर्यंत आपली जे पाक आहे तो आपण थंड करून घेऊयात, म्हणजेच हा फ्रीजमध्ये ठेवून आपण लगेचच थंड करू शकतो। रसगुल्ले आपले मस्त असे रेडी झालेत। तर तुम्ही पाहू शकाल काय जबरदस्त टेक्स्चर आहे, एकदम जबरदस्त आहे, मस्त वाव, एकदम रसिले आहेत। तर एकदा मी प्रेस करून दाखवते, यामध्ये भरपूर पाणी शोषून घेतलं याने आणि लगेचच ते त्याच्या मूळ स्वरूपामध्ये पुन्हा येत आहे, म्हणजे एकदम परफेक्ट रसगुल्ले आहेत। तर या थंड पाण्यामधून आपण हे स्क्वीज करून काढून घेऊयात। एकदम अल्लाद हाताने स्क्वीज करून काढून घ्यायचं आहे। तर सर्व काढून झाल्यानंतर थंड केलेला पाक यामध्ये आपण ओतून घेऊयात। लगेचच हे पाक ऑब्सॉर्ब करून घेतील, परंतु 2 ते 3 तास हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून जास्त मुरतील, तेव्हा ते खायला अजून मजा येईल। यावरती थोडेसे केसरचे धागे पूर्णपणे ऑप्शनल आहे। एकदम परफेक्ट ज्युसी आणि एकदम रसरशीत असे रसगुल्ले घरी तयार आहेत। हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकदम परफेक्ट होतात। तर पाहिलंत ना फ्रेंड्स किती सॉफ्ट आणि ज्युसी आपले रसगुल्ले तयार झालेत। तुम्ही या सर्व टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, मजेत राहा। बाय बाय।